विद्यार्थी मित्र हो, प्रदूषण हा शब्द आपण रोजच्या जीवनात दररोज ऐकत असतो. मग प्रदूषण म्हणजे काय, कशाकशाचे प्रदूषण होते आणि का होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, निसर्गातील घटकांचे हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. माणूस निसर्गात बदल घडवून आणतो आणि त्याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो. वाहनांची वाढती संख्या, वाढती लोकसंख्या, कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर, शेतीच्या चुकीच्या पद्धती, यामुळे हवा, पाणी, जमीन, मृदा हे घटक दूषित झालेले आहेत आणि याचा परिणाम आपल्यावर पण होत आहे. मग विद्यार्थी मित्र हो, आपल्या भोवती कोणकोणत्या गोष्टी आढळतात आणि त्यांचे प्रदूषण झाले आहे का याचा विचार करा. आपण स्वच्छ आणि शुद्ध पाणी पितो का? शुद्ध हवा आपल्याला मिळते का? आजूबाजूला शांतता असते का? याचा जरूर विचार करा. हे प्रदूषण म्हणजे काय आणि हे कसे होते हे आपण आता बघणार आहोत. पृथ्वीवर असणाऱ्या नैसर्गिक घटकांनी पर्यावरण बनते आणि अशा अनेक घटकांनी एकत्रितपणे परिसंस्था तयार होते. या परिसंस्थांमध्ये हानिकारक असे बदल होणे म्हणजे प्रदूषण होय. प्रदूषणाला उगमस्त्रोत आणि प्राप्तकर्ता असतो. ज्या ठिकाणाहून प्रदूषण होते किंवा पर्यावरणात पसरते तो उगमस्त्रोत, आणि ज्या ठिकाणी हे प्रदूषण जाऊन थांबते आणि पर्यावरण, मानव किंवा प्राणी यांना हानी पोचते तो प्राप्तकर्ता होय. प्रदूषण करण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, त्यांना प्रदूषके म्हणतात. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. ही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. प्रदूषके द्रव किंवा घन असू शकतात. प्रदूषकांचा वनस्पती किंवा प्राण्यांच्या प्रजातींच्या वाढीवर काही प्रमाणात परिणाम होतो किंवा मानवी सोयीसुविधा, आरोग्य, मालमत्ता यामध्ये हस्तक्षेप होतो. काही प्रदूषके विघटनशील असल्याने पर्यावरणात टिकून राहत नाहीत. विद्यार्थ्यांनो, मग आता तुम्हीच विघटनशील आणि अविघटनशील प्रदूषकांची नावे सांगा. काही प्रदूषकांपासून तयार होणारी उत्पादने प्रदूषणकारी असतात. खते नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारख्या रसायनांपासून बनवली जातात, पण ती शेतीला गरजेची असतात. कीटकनाशके शेतातील हानिकारक कीटकांना नष्ट करतात, पण त्याचा मानवावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रदूषणाचे प्रकार. निसर्गातील अनेक घटक दूषित होतात, त्यामुळे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा आणि जमीन प्रदूषण हे महत्त्वाचे प्रदूषणाचे प्रकार आहेत. आपल्याला सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसणारे प्रदूषण म्हणजे हवा प्रदूषण होय. आपण सध्या ऐकत आहोत की दिल्लीमध्ये मास्क लावून फिरावे लागते, कारण दिल्लीमधील हवा प्रदूषित आहे. हवा प्रदूषण म्हणजे काय ते बघण्यासाठी आपण हवा म्हणजे काय ते समजावून घेऊ. विविध वायू, धुलीकण आणि बाष्प हे हवेचे मुख्य घटक आहेत. या विविध वायूंमध्ये नायट्रोजन सर्वात जास्त म्हणजे 78.09%, ऑक्सिजन 20.95%, ॲर्गॉन 0.93%, आणि कार्बन डायऑक्साईड 0.04% इतके प्रमाण असते. हवेमध्ये धुलीकण असतात आणि यांच्याभोवती बाष्पाचे कण जमा होतात. हे धुलीकण विविध माध्यमातून तयार होतात. वातावरणामध्ये या धुलीकणांची महत्त्वाची भूमिका असते, परंतु हेच धुलीकण जेव्हा प्रदूषक म्हणून येतात तेव्हा हवा प्रदूषित करतात. सामान्यपणे धुलीकण दोन प्रकारचे असतात. काही धुलीकण अतिशय लहान म्हणजेच 10 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाचे असतात आणि हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. अतिसूक्ष्म धुलीकण 2.5 मायक्रोमीटरपेक्षाही लहान आकारमानाचे असून फुफ्फुसात खोलवर जाऊन पोहोचतात आणि फुफ्फुसांमध्ये दीर्घ कालापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्म कण हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करून आरोग्यावर घातक परिणाम करतात. तर विद्यार्थी मित्रांनो,
निसर्गातील घटकांचे हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. या परिसंस्थांमध्ये हानिकारक असे बदल होणे म्हणजे प्रदूषण होय. ज्या ठिकाणाहून प्रदूषण होते किंवा पर्यावरणात पसरते तो उगमस्त्रोत आणि ज्या ठिकाणी हे प्रदूषण जाऊन थांबते आणि पर्यावरण, मानव किंवा प्राणी यांना हानी पोचते तो प्राप्तकर्ता होय.